सुप्रसिद्ध पखवाजवादक महेश परब यांची गुरुपौर्णिमा रविवारी शिवशक्ती मंगल कार्यालय इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी भजन क्षेत्रातील सर्व भजनी बुवांनी आणि जिल्ह्यातील पखवाजवादकांनी उपस्थिती दर्शवत गुरुवर्य परब यांना मानवंदना दिली. महेश परब हे जिल्ह्यातले नामांकित पखवाजवादक आहेत. जिल्ह्यात परब यांचे अनेक शिष्य आहेत. भजन क्षेत्रात परब हे गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. गुरुला शिष्याबद्दलचा असणारा प्रेमभाव आणि शिष्याला गुरुबद्दल आदर हा असलाच पाहिजे असं मत सुप्रसिद्ध पखवाजवादक श्याम तांबे यांनी यावेळी व्यक्त केलं. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. आज या ठिकाणी आमचे गुरुवर्य ज्यांनी आम्हाला पखवाजचं मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्यामुळे आम्ही हे घडलो ते आमचे गुरुवर्य म्हणजे या सिंधुदुर्गाची शान महेश परब यांचा आज या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मी एकच सांगू इच्छितो की जो गुरु असेल तो शिष्य असेल आणि जो शिष्य असेल तोच गुरु असेल. गुरुला शिष्याविषयी आदर पाहिजे आणि शिष्याला गुरुविषयी पूज्य भाव असला पाहिजे आणि शिष्याने हे जाणलं पाहिजे की आपला गुरु हा मातृस्थाना एवढा श्रेष्ठ आहे. आज या ठिकाणी हा स्वामी समर्थ संगीत क्लासेसच्या वतीने हा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होतो याबद्दल मी परमेश्वराजवळ एकच प्रार्थना करतोय की आमच्या गुरूंना त्या परमेश्वराने आरोग्य चांगलं देऊ, त्याचप्रमाणे त्यांच्या या कलेत त्यांच्यासुद्धा वाढ होवो हीच परमेश्वराजांनी प्रार्थना करतो. महेश परब यांना गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्या सर्व शिष्यांनी गुरुवंदना अर्पण केली. मयूर ठाकूर, कोकण नाव, कणकवली.